आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल एक मत टाकडीच्या विकासासाठी जय जवान जय किसान पॅनेलचा झाला शुभारंभ सात द्या बी एस पाटील यांनी केला आवाहन सैनिक टाकडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज जय जवान जय किसान पॅनेल मैदानात उतरला आहे सीमा भागातलं सैनिक टाकळी हे शिरोड तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेलं गाव आहे सदस्य पदाचा तेरा आणि सरपंच पदाच्या एक जागेसाठी जय जवान जय किसान पॅनेलनं आज रणशिंग फुंकलं आणि टाकळीतल्या ग्रामस्थांना आवाहन केलं गाव राज्यात विकासासाठी नंबर वन राहण्यासाठी आमच्या सोबत या यावेळी निवृत्त ॲडनरी लेफ्टनंट बी एस पाटील जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य मधुकर पाटील काँग्रेस पक्षाचे नेते राजेश पाटील आदींच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार सौ हर्षदा विनोद पाटील यांनी हे प्रभू बजरंगबली टाकळीची सेवा करण्याची मला संधी दे अशी प्रार्थना केली या पॅनेलनं सरपंच पदाबरोबर तेराच्या तेरा, तेरा सदस्यपदाच्या जागेवर उमेदवार उभे केले आहेत हलगीचा कडकडाट शिंगाचा गजर आणि फटाके फोडत प्रचंड घोषणा देऊन सैनिक टाकळीच्या राजकीय मैदानात लोकांच्या पाठबळावर आम्ही विजयी होणार असा दावा यावेळी पॅनेल प्रमुखांनी केला रणांगणातील वाद्य कार्यकर्त्यांना घोषणा देण्यात भाग पाडत होतं महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड